हॅलो स्टुडंट, वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश ग्रामर. आज आपल्याला पाहायचंय यूज ऑफ वुड. मॉडेल ऑफ आपल्याला माहिती आहे, शाल, शूड, मे, माईट, आपण माहिती आहेत आपल्याला. पण वुड हे पण आहे, मग हे कधी वापरायचं, कसं वापरायचं, कुठे कुठे वापरतात वुड, हे सगळं आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहत चला. चला, वेळ न घालवता पाहूया यूज ऑफ वुड. मग वुड कधी कधी वापरतात. जेव्हा तुम्हाला एखादी नम्र विनंती करायची असेल, एखाद्या दिवशी बुक आहे, पेन आहे, ते तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही कसं करून म्हणता, प्लीज मला तुझं बुक देशील का. त्यावेळेस सुद्धा आपण वुड वापरतो. कसं पा, वुड यू प्लीज, वुड यू प्लीज गिव मी युअर बुक, वुड यू प्लीज गिव मी युअर बुक. पा, इथं वुड वापरण्याची नम्र विनंती केली आहे, प्लीज मला तुझं बुक देशील का, किंवा हा देशील का, पाहिजे मला थोडासा, थोड्या वेळ तुझं बुक मला देशील का, म्हणजे एक नम्र विनंती असेल. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय वापरता, वुड वापरता. अजून कुठे वापरतात वुड, अशक्य इच्छा असतील त्यावेळेस सुद्धा आपण वुड वापरतो. मग कुठली अशक्य इच्छा म्हणजे काय, आपल्याला कधी कधी असं वाटतं, पक्षीला बघितलं की वाटतं की आपण पण पक्षी असलो असतो, तर जर मी पक्षी असले असते तर मी पण उंच आकाशात उडले असते, म्हणजे खरंच आपण होऊ शकतो पक्षी, नाही. म्हणजे यासारख्या इच्छा आहेत आपल्या, त्या अशक्य इच्छा आहेत, शक्य होणाऱ्या नाहीयेत, यासारख्या इच्छा सुद्धा तुम्हाला व्यक्त करायच्या असतात, त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे वुड वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, वुड दॅट, पहा सेंटेन्स वाचले की तुम्हाला समजेल की थोडंफार काहीतरी आहे, पण तसं नाहीये. आय वुड दॅट आय वेअर अ बर्ड, पाहिजे काय दिले, वुड दॅट आय वेअर अ बर्ड. या ठिकाणी तुमची इच्छा आहे जी की अशक्य आहे, तुम्ही कधी बर्ड होऊ शकत नाही, त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करू शकता, वुड वापरू शकता. ओके, मग अजून कधी कधी वुड वापरतात, एखादं तुम्हाला काल्पनिक निवड असेल. ओके, आपण बोलत बोलत असं बोलत बसलेलो असतो, जर असं नाही झालं तर तसं झालं तर मी, मग आपण काय म्हणतो, मी हे करेल पण हे करणार नाही, असं म्हणतो की नाही, हे केलेलं परवडेल पण मी असं कधीच हे करणार नाही, यावेळेस सुद्धा तुम्ही वुड वापरू शकता. मग कसल्या बद्दल, पहा एक सेंटेन्स लिहूया, मग तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. सेंटेन्स, आय वुड रॅदर स्टॉप दॅन वेट. पहा काय म्हणते या सेंटेन्स मध्ये, एक कल्पना केलेली आहे, आय वुड रॅदर स्टॉप, मी काय करेल, उपाशी राहील. स्टॉप म्हणजे उपाशी राहणे, काय स्टाफ म्हणजे उपाशी म्हणजे उपाशी राहिलेलं परवडत, दॅन कशापेक्षा, भीक मागण्यापेक्षा, भीक म्हणजे भीक मागणं. मग हे काय म्हणते, आय वुड रॅदर स्टर, मी भीक मागण्यापेक्षा उपाशी राहील पण मी भीक मागणार नाही. अशा सारखे जे कल्पना, म्हणजे आपण एक बोलत असतो, विचार करत असतो, काहीतरी डोक्यामध्ये कल्पना झालेली असते, त्यावेळेस आपण म्हणतो असं झालं तर मग काय करेल, तसं झालं तर काय होईल, असं जेव्हा विचार करतो म्हणजे जिथं पाहायचं काय म्हटलंय, आय वुड रॅदर स्टर, मी काय करेल, उपाशी राहील पण मी भीक मागणार नाही. अशा सारख्या तुम्ही जेव्हा निवड असेल, पसंत असेल, तेव्हा सुद्धा आपण काय करू शकतो, वुड वापरतो. परत एखाद्या वेळेस तुम्हाला एक सेंटेन्स घेऊया, त्याच्यावर तुम्हाला समजेल की वुड कसं वापरतात. इफ यू स्टडी हार्ड यू वुड पास द एक्झाम. पहा याच्यामध्ये काय सांगितलं, इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. जर तू अभ्यास केलास तर तू काय होऊ शकतोस, यू वुड पास द एक्झाम, तर तू परीक्षा पास होऊ शकतोस, अदरवाइज तू परीक्षा पास होऊ शकत नाही. यासारख्या तू जेव्हा कंडिशन सांगायची असेल, त्यावेळेस सुद्धा काय करतात, यू वुड वापरतात. आता बघूया आपण, काही आवडती असते किंवा भूतकाळातील सवयी असतात, तेव्हा सुद्धा वुड वापरतात. मग कसं वापरायचं, चला एक सेंटेन्स घेऊया वुडचं. ही वुड व्हिजिट अ टेम्पल. हे काय सांगते, ही एक सवय सांगते, भूतकाळातली सवय सांगते, ही वुड व्हिजिट अ टेम्पल. तर या ठिकाणी असं ठेवायचं, वुड नंतर व्ही वनच येतो, वर्ब इन फर्स्ट फॉर्मच येतो, व्ही नंतर काय होते, वर्ब इन फर्स्ट फॉर्म येतो. मग तुम्हाला सांगतात अंडरलाईन मध्ये तो वुडला आणि याला रिप्लेस करा, खाली वर्ड देतात काही, त्यापैकी एक अप्रोप्रिएट वर्ड फिल करा आणि तुम्ही त्याला रिराईट करा. त्यावेळेस काय करायचं, वुड काढून टाकायचं, त्या ठिकाणी अप्रोप्रिएट वर्ड बसतो, तो आहे यूज अ टू. एक एक्झाम्पल आहे, ही यूज्ड टू व्हिजिट अ टेम्पल.
चालतं की आई प्लेस म्हटल्यावर चालतं, कारण का अल्वेज सुद्धा नेहमी आपण सर्व दर्शनासाठी वापरतो. हो चालतं, ते सुद्धा चालतं, मग ते कसं करायचं या ठिकाणी पाहूया. या सेंटेन्सला आपण अल्वेज मध्ये चेंज करूया. ही अल्वेज व्हिजिटेड, नॉट व्हिजिट. काय नाही तर व्हिजिटेड अ टेम्पल. वाय? बिकॉज ऑफ. कधी पण अल्वेज नंतर व्ही टू फॉर्म वापरतात, हे लक्षात द्या. हे तुम्हाला फाइंड द एरर असेल, फिलिंग द ब्लँक असेल, रिप्लेस द वर्ड असेल, या ठिकाणी तुम्हाला हे यूज होईल. ओके, म्हणजे काय? वुड नंतर कधी पण व्ही वन फॉर्मच असतो. वुडच्या वेळी तुम्ही यूज टू लिहिलं तरी चालतं, रिप्लेस करून लिहू शकता. त्यानंतर सुद्धा व्ही वन फॉर्मच येतो. अल्वेज नंतर मात्र कधीही व्ही वन फॉर्म येत नाही. अल्वेज नंतर येतो व्ही टू फॉर्म, वर्ब इन सेकंड फॉर्म. म्हणजे पास्ट फॉर्म मधलं वर्ब तिथं आलेलं पाहिजे, तेवढंच ते सेंटेन्स करेक्ट राहील. ओके, अदरवाइज त्यामध्ये एरर निघणार किंवा आपली मग सेंटेन्स मेकिंग मध्ये काहीतरी एरर होणार. सो या जे काही शॉर्ट ट्रिक आहे, पहा. वुड नंतर फर्स्ट फॉर्म पाहिजे, यूज टू नंतर पण वर्ब इन फर्स्ट फॉर्म पाहिजे, पण अल्वेज नंतर वर्ड इन सेकंड फॉर्म असलं तरी चालतो. चला, हे वाटलं तुम्हाला गरजेचं वाटत असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट घ्या, अदरवाइज नोट डाऊन करत चला की कशानंतर कुठला फॉर्म येतो, काय याचा उपयोग तुम्हाला फाइंड द मेन एरर, मिस्टेक कमी करायचे असेल त्या ठिकाणी होऊ शकतो. तुम्ही कन्व्हर्सेशन असेल किंवा तुम्हाला जे कम्युनिकेशन नुसार आता लेटर रायटिंग असते, बाकीच्या काही गोष्टी आहेत ग्रामरमध्ये या की तुम्हाला स्वतः मनाने लिहायच्या असतात, त्यावेळेस सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला समजून येतील, ह्या मिस्टेक तुमच्याकडून होणार नाही. त्यासाठी ह्या ट्रिक लक्षात ठेवा. ओके, चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगत चला. काही डाऊट असेल ते सुद्धा कमेंट मध्ये डिस्कस करत चला. व्हिडिओला लाईक करून घ्या आणि शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.